नमस्कार, आज आपण राज्यभर सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. सावित्रीबाई फुले यांना महिलांच्या शिक्षणाची उद्गाती आपण मानतो. त्यांनी शिक्षण रुजवण्यासाठी दगडगोटे खाल्ले, समाजाचे टोमणे सहन केले, विपरीत मारा सहन केला. म्हणून आज आपल्यासारख्या असंख्य जणी शिक्षणाच्या बळावरती आयुष्यामध्ये यशस्वी होताना दिसतात, सामाजिक रूढींशी लढताना दिसतात, जुनाट रूढी आणि परंपरांचा नायनाट करण्यासाठी धीराने उभ्या राहतात. हे शिक्षण महिलांच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडवतं हे आपण काही मैत्रिणींशी गप्पा मारून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पौर्णिमा सौगुले, पोलीस उपायुक्त मुख्यालय नाशिक शहर. 10 मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे. सावित्रीबाई फुले या सर्व महिला भगिनींकरता अत्यंत देवतुल्य अशाच आहेत. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळं, त्यांनी केलेल्या त्यागामुळं आज महिला सन्मानानं शिक्षण घेऊ शकत आहेत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षण हे अत्यंत दुर्लक्षित किंवा नगण्य इतकंच होतं. स्त्रियांना शिक्षणाचे हक्क नव्हते, परंतु स्वतः सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाकरिता महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. प्रसंगी त्यांनी चिखल माती सहन केली आणि त्याचं फलित म्हणजे आज महिला हक्कानं शिक्षण घेऊ शकत आहेत. आज आम्ही समाजामध्ये सन्मानानं नोकऱ्या करतो आहे, आम्हाला शिक्षणाचा हक्क प्राप्त होतो आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेले अगणित प्रयत्न, त्यांनी सोसलेला अगणित त्रास, त्यांच्या आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज महिला सन्मानाने शिक्षण घेऊ शकत आहेत. सर्व महिलांच्या वतीनं मी अशा देवतुल्य सावित्रीबाई फुलेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन देते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ. आज सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी, त्यांना 125 वर्ष झालेत जाऊन, आणि आज आपण जे काही शिकलेले आहोत आज केवळ त्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली आहे. आपण सगळ्या सावित्रीबाईच्या लेखी त्यांचे आपण खूप खूप आभार मानूया. शिक्षणामुळे माझ्या स्वतःच्या आयुष्यावरती काय त्याचा परिणाम झाला, खूप परिणाम झाला. मी शिक्षणाच्या वातावरणातच वाढले. माझे वडील इतिहासाचे प्राध्यापक आणि माझी आई पण खूप शिकलेली असल्यामुळे शिक्षण आणि शिक्षण आणि शिक्षण हेच होतं. आणि खूप आनंद वाटायचा अभ्यास करायला, शिकण्याची खूप संधी मिळाली, खूप चांगलं शिकत गेलो. माझे बहीण भाऊ ते पण खूप चांगले शिकले, आणि लग्न झाल्यानंतर इकडच्या पण घरी खूप सगळे चांगले शिकलेले आणि शिक्षणाला खूप मदत करणारे. शिक्षणामुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा परिणाम झालेला आहे. मी डॉक्टर झाले, मला वाचनाची आवड झाली, आणि त्या वाचनातून आपण खूप काही मिळवतो, खूप ज्ञान मिळवतो, आणि कसं खूप वेगळा आनंद होतो. तर अशा ह्या सावित्रीच्या लेखी, सावित्रीने आपल्याला तयार केलेलं आहे. असं म्हटलं जातं की जिजाबाई नसती किंवा सावित्रीबाई नसत्या किंवा रमाबाई नसत्या तर ह्या जगातल्या स्त्रिया ह्या खूप मागे राहिल्या असतात. आपण जागतिक महिला दिनानिमित्त ह्या सगळ्या चर्चा करतो आहे, पण हा दिवसच कशाला यायला पाहिजे. माझं सगळ्या भगिनींना हेच म्हणणं आहे की खूप शिका, शिक्षणाला वय नसतं, अगदी मरेपर्यंत शिका, नवीन नवीन गोष्टी शिका. शिकल्याने खूप आनंद मिळतो, आणि शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही घेऊ शकता. कुठलं तरी एखादं चांगलं क्षेत्र घेऊन त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवा आणि त्या शिक्षणाचा खूप खूप आनंद घ्या. शिक्षण तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका, ते इतरांनाही वाटा. असं म्हटलं जातं की शिक्षण किंवा ज्ञान वाढल्याने ते वाटल्याने वाढत जातं. तर सगळ्यांना माझा नमस्कार, आणि सावित्रीबाईंना मी खूप आनंदाने त्यांची आठवण करते. त्या नुसत्याच शिकवलं नाही त्यांनी, तर त्या एक चांगल्या काळजी पण घ्यायच्या. 1800 साली जेव्हा प्लेग झाला होता तेव्हा त्या घराघरामध्ये जाऊन सगळ्या रुग्णांची काळजी घेत होत्या. म्हणजे ती एक आई पण होती, एक शिक्षिका होती, आणि ती डॉक्टर सुद्धा होती. धन्यवाद. नमस्ते, मेरा नाम है अंकिता पारक और मैं नासिक की रहने वाली हूँ. और आज सावित्रीबाई फुले के स्मृति दिवस में, उनके स्मरण में जो कार्य उन्होंने वुमेन एम्पावरमेंट एंड एजुकेशन में किया है, उसका प्रभाव आज भी हमारी जिंदगी में कहीं ना कहीं हम महसूस करते हैं. जैसे कि हम सब जानते हैं दैट एजुकेशन इज द फाउंडेशन टू आवर लाइव्स, एंड द नॉलेज दैट वी गेन थ्रू आवर लाइव्स हेल्प्स अस इन अडैप्टिंग टू द वर्ल्ड. आज हम 2021 में है, जहां बिजनेस मॉडल्स आर चेंजिंग एवरी 2 ईयर. वी आर इन एन एरा ऑफ न्यू एज बिजनेसेस, एंड हम आगे तभी बढ़ पाएंगे जब आवर वुमेन
आर एजुकेटेड एंड बैक्ड बाय स्ट्रांग नॉलेज. जहां वर्चुअल रियलिटी, आपके ऑगमेंटेड रियलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ने ह्यूमंस को टेक ओवर किया है, ऐसे डिजिटल एरा में हम तभी सस्टेन कर पाएंगे जब हमारी वुमेन और एजुकेटेड होंगी. हम वुमेन एजुकेशन मेट्रो सिटीज में देखते हैं, वर्ल्ड फोरम्स में देखते हैं, लेकिन हमारा इंडिया, आर कंट्री इज बैक्ड बाय रूरल वुमेन. एंड ऐसे बहुत एग्जाम्पल्स हमने पास्ट में देखे हैं. इफ रूरल वुमेन आर एजुकेटेड, दे एक्ट एज अ कैटलिस्ट फॉर सस्टेनेबल डेवलपमेंट ऑफ द कंट्री, दे एक्ट अगेंस्ट पॉवर्टी एंड दे ऑल्सो मीट आउट द हंगर नीड्स ऑफ देयर फैमिलीज. सो एजुकेशन इज इक्वली इम्पॉर्टेंट फॉर एवरीबडी. एजुकेशन मेरे लिए लाइफ में एक इम्पैक्ट नहीं है, इट इज समथिंग दैट आई लिव, इट इज अ वेरी इंपॉर्टेंट एस्पेक्ट ऑफ माई लाइफ. हम बचपन से, हम पैदा होते हैं, हम तब से कुछ ना कुछ सीखते हैं. फॉर्मल एजुकेशन भी इम्पॉर्टेंट है, लेकिन जैसे जैसे हम अपनी जिंदगी में आगे बढ़ रहे हैं, हम अपनी सराउंडिंग से सीखते हैं. बाय एजुकेशन मैं एक इंजीनियर हूं, एमटेक इन बायोटेक्नोलॉजी. फिर मैंने मार्केटिंग सेल्स में बहुत साल काम किया. एंड आई ऑलवेज लाइक एज एन इंडिविजुअल टू वेंचर इन टू न्यू स्ट्रीम्स, बट माई बेस हैज ऑलवेज बीन हेल्थ केयर एंड लाइफ साइंसेज. मैंने स्टार्टअप में काम किया जो बुरी तरह फेल हुआ. मैंने एजुकेशन में काम किया एज अ लर्निंग एक्सपीरियंस. बट चाहे काम सक्सेस हो नहीं हो, द लर्निंग हैज ऑलवेज बीन वेरी फ्रूटफुल एंड ऑलवेज वेरी एनरिचिंग. जो आज भी हम हमारे बिजनेसेस में उनको हमारी मदद करती है लर्निंग्स हमारी. एंड फॉर पास्ट 14 ईयर्स आई एम इन टू द हेल्थ केयर एंड लाइफ साइंसेज इंडस्ट्री. फॉर लास्ट 3 ईयर्स आई एम लुकिंग आफ्टर द अशोकाज हेल्थ एंड वेलनेस प्रोजेक्ट्स. And on the other side, we work closely with government in individual capacity on working into the food, drug testing, microbiology labs. We set them up for government of India. So, ये सब इसीलिए हुआ है because as an individual, I like to upgrade myself. मैं कुछ ना कुछ पढ़ती रहती हूँ, अपने husband से सीखती हूँ, अपने father-in-law से सीखती हूँ, अपने बच्चों से सीखती हूँ. कई बार एक छोटी सी सीख बच्चों की किताब में भी has a lot of impact in your life. I learn from my team, I learn from my surroundings, I learn from books. और एक जैसे कहते हैं ना, आज हम जब 2021 में हैं, there is a very strong concept of peer to peer learning, cohort to cohort learning. कि आप एक दूसरे से मिलकर कैसे सीख सकते हो. और इसी के साथ मैं ये कहना चाहूंगी कि a woman, when backed by a strong woman, can really empower the country. And I think in the long term, one of the dreams for me would be to create an organization for the woman by the woman. Thank you. सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस अभिवादन करून मी एक सांगू इच्छिते. माझं नाव मोनाली गोरे, मी भारतीय नेमबाजी संघाची प्रशिक्षक आहे. मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे. नेमबाजी खेळताना आणि नंतर नेमबाजीची प्रशिक्षक म्हणून कामगिरी करताना मला तीव्रतेने कायम हे जाणवलं, ॲज अ महिला म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये जी कामगिरी करते याच्यासाठी मला खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागल्या, टेक्निकल गोष्टी शिकाव्या लागल्या. आणि बऱ्याचशा ह्या गोष्टी ॲडमिनिस्ट्रेशन करताना पण खूप काही गोष्टींचं प्रशिक्षण घ्यावं लागलं, ते राष्ट्रीय स्तरावर असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल. आणि हा प्रशिक्षण जे काही मी शिकले त्याचा प्रवास करताना एक लक्षात आलं की महिलांनी हे शिकलंच पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी जी भारतामध्ये चळवळ केली होती, महिला शिक्षणांचा आग्रह धरला होता, तो अतिशय योग्य होता. जर महिला शिकली तर ती आजूबाजूच्या सर्वांना घडवू शकते. आणि आज प्रशिक्षक म्हणूनही मी तेच कार्य करते आहे. माझ्या शिक्षणामुळे मला तर त्याचा फायदा झालाच आहे, पण मी अजून नवीन पिढी घडवती आहे. आणि मी शिकत असल्यामुळे मी काय योग्य काय अयोग्य हा निर्णय ठामपणे घेऊ शकते. त्यामुळे मी परत सांगेन, महिलांनी शिकलं पाहिजे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला आहे त्या क्षेत्रामधली सर्वात उत्तम कामगिरी करण्यासाठी जे शिक्षण त्यांना सहज पॉसिबल असेल किंवा त्याच्यामध्ये अडथळे जरी येत असतील तरी शिक्षण हे कायम केलं पाहिजे. धन्यवाद.